यावर्षी मार्च महिन्यातच राज्यात अनेक ठिकाणी तापमानाने 40 पार केली असून धुळ्यात देखील तापमानाचा पारा 40 पार स्थिरावला आहे. इथल्या नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी कडक उन्हाचा सामना करीत मोठी तारेवरची कसरत करावी लागते, तर शहरातील नेहमीच मोठी वर्दळ असणारे रस्ते आता निर्मनुष्य दिसू लागले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा खानदेशात प्रथमच मार्च महिन्यात तापमानाचा पारा 40 पार झाला आहे, तर धुळ्यात सुद्धा तापमान 40 पार स्थिरावले असून त्यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांसह मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम जाणवला आहे. शहरात अनेक जण दुपारी 12 वाजेपूर्वी तर सायंकाळी 5 नंतर नेहमीच्या व्यवहारासाठी घराबाहेर निघणे पसंत करतायत. त्याचबरोबर काही जण अतिआवश्यक कामासाठी बाहेर पडताना उन्हापासून स्वतःचे संरक्षण करीत शरीराची दाहकता शमविण्यासाठी विविध प्रकारची थंड पेये, उसाचा रस आदी उपाय अवलंबत आहेत. चढत्या दिवसाप्रमाणे इथल्या तापमानात अधिक वाढ होत असल्याने एरवी नेहमीच वाहनांची गजबजलेली शहरातले सर्वच मुख्य रस्ते हे आता ठप्प झालेले दिसतात. सध्या उन्हामुळे धुळेकरांचं जीवन विस्कळीत झालं आहे. सध्याच्या वातावरणामध्ये, उन्हाच्या वातावरणामध्ये धुळे शहरामध्ये सध्या तरी तापमान 42 ते 45 डिग्री असल्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर निघणं म्हणजे 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत उन्हाच्या झळामध्ये नागरिक बाहेर निघतच नाही आहे. न बाहेर निघल्यामुळे आमचा जे आईस्क्रीमचा धंदा आहे किंवा कोल्ड्रिंकचा धंदा आहे तो खूप प्रमाणात कमी झालेला आहे आणि लोकं बाहेर न निघाल्यामुळे आम्हाला आर्थिक फटकाही बसतो आहे. म्हणजे कस्टमर आमच्या कळे सध्या कमी कळ आहे आणि उसाचा रस वगैरे काही ज्या इतर वस्तू आहे खाद्यपदार्थ पिण्याच्या वस्तूमध्ये सध्या तरी खूप प्रमाणात आमची मंदी चालू आहे. तर याचा सर्वात मोठा फटका म्हणजे उन्हाचा जो टेम्परेचर आहे 42 ते 45 डिग्री मागील 10-15 दिवसापासून हा टेम्परेचर सध्या तरी वाढत चाललेला आहे आणि कमी होण्याचं प्रमाण खूप कमी असं वाटतं आहे. आणि नागरिकांचं आमच्याकडे आईस्क्रीम पार्लरकडे कळ आणि कोल्ड्रिंकवाल्यांकडे कळ हा खूप कमी झालेला आहे. तरी सध्या तरी परिस्थिती बघता उन्हाळ्यात ही परिस्थिती मला नाही वाटत ती कमी होते आणि त्याचा फटका आम्हाला सामान्य व्यापाऱ्यांना जे आहे ते बसलेलं आहे. उन्हाच्या एवढा भयंकर तापमान वाढल्यानंतर आम्हाला बाहेर पडता येत नाही आणि पाणी जेव करतो, आईस्क्रीम खावं लागतं, रस सरबत प्यावं लागतं, थंडगार राहावं लागतं, त्याच्यासाठी भाजीपाला घ्यायलासुद्धा बाहेर जातं पडता येत नाही. उन्हाच्या तापमान पाणी घ्यायलासुद्धा बाहेर जाता येत नाही. तर हे सायंकाळी आम्हाला जे दिवस काम होतं ते सायंकाळी करावं लागतं. खूप तापमान वाढल्यामुळे आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नाही. उन्हामुळे भाजीपाला घ्यायलासुद्धा जाता येत नाही. उन्हामुळे आजार पण वाढत आहे. उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. उन्हाचं खूप तापमान जास्त असल्यामुळं आम्हाला कुठं बाहेर जाता येत नाही. खूप त्रास होत आहे. आमच्या घरी लग्न आहे पण आम्हाला शॉपिंगसुद्धा करता येत नाही इतकं उन्हाचं टेम्परेचर जास्त वाढल्यामुळे. आणि आमचे बँकेचे कामं आहेत ते सुद्धा होत नाही. मग संध्याकाळची वाट बघावं लागते.